स्ट्राइकिंग कड़े फलंदाज आहे, स्ट्राइकिंग कड़े आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजे प्रशांत रवींद्र सानकर बोरिवली यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक करता 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय। पहिला बॉल डिफेन्स केलंय, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चंडूला खेळून काढलंय, गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चंडूला अडवलंय, धाव घेता आली नाही या चंडूवर। पहिला चंडू हा निर्णायक असतोय, पहिला चंडू ज्या वेळेस गोलंदाज निर्धाव टाकताय त्या त्या वेळेस त्यांचा आत्मविश्वास वाढत असतोय आणि एक चांगला चंडू गोलंदाजाने रिलीज केलाय। पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर। स्विच इट केलंय, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेल ड्रॉप झालंय आणि बघता बघता तुम्हाला एका चंडूवर दोन वेळा जीवनदान मिळू शकत नाही। डावबच्या स्वरूपात विकेटचं पतन होतंय, पहिला धक्का गॉन। विकेट मिळतोय, काय म्हणाल या विकेट बद्दल? डेफिनेटली ज्या पद्धतीने दैव देते आणि कर्म नेते अशा प्रकारचं मात्र यावेळेला वाक्य म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, ग्रीप बदलली होती, सुंदर फटका होता, परंतु झेल त्या ठिकाणी सुटला आणि त्यानंतर मात्र यावेळेला धावचित फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात। एक जीवनदान मिळालं होतं परंतु दुसऱ्या जीवनदानाला मात्र यावेळेला संधीचं सोनं करता आलं नाही, मात्र धावचित बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुराड मारून घेणं आणि खऱ्या अर्थानं एस नो अँड वेट या तीन गोष्टींचा संगम पाहायला मिळाला नाही। अगदी बरोबर, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतोय आणि योग्य ते उत्तर आम्हाला प्राप्त होतोय साथी समालोचक मित्र प्रमोद शेडगे सरांकडून। मॅच कडे आम्ही पुन्हा वळतोय, क्रमांक 3 वर खेळण्याकरता मैदानाच्या आत उतरलंय फलंदाज विशाल। पुढचा बॉल, ओहो थोडासा खुटपाचा चंडू होता, मनगटाच्या सहाय्याने चंडूला मिडॉन क्षेत्रामध्ये वळवलं, एक धाव पूर्ण केली, एका धावणीशी संतुष्ट व्हावं लागतंय, संघाचं खातं उघडलंय, संघाची धावसंख्या आहे ती 1-1। खूप सुंदर असा मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात काही शंका नाही। नुकताच मॅच स्टार्ट झालंय, साई माऊली बोरीवली विरुद्ध विपक्ष टीम तुम्ही बघतायत, रॉयल्स टर्नर मीरा रोड असी आणि रॉयल्स टर्नर मीरा रोड संघाचा हा गोलंदाज रोहित सिंग पुढील बॉल टाकण्याकरता सज्ज। शॉर्ट बॉल प्रश्नामध्ये टाकणारा हा चंडू होता, द्विधा स्थितीमध्ये फलंदाजाला आपण बघितलंय, चांगला बॉल, गुड डिलिव्हरी। यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा चांगले चंडू टाकताना दिसतोय। पहिलं षटक मार्गस्थ आहे, पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकांमध्ये 4 चंडू रिलीज केलेत गोलंदाजाने। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होताना दिसत नाही, गोलंदाज पॉवरफुल गोलंदाजी करतायत। पुढचा बॉल स्विफ्ट केलं या चंडूला आणि बघताय दोन्ही गाड्या एकाच रुळावर, अपघात झालाय। लगातारचे दोन फलंदाज जे आपण बघितले ते धावबच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का गॉन। दोन धक्के लगातार लागलेत, दोन गडी बाद धावबादच्या स्वरूपात चाललेत आणि क्रिकेट विश्वामध्ये अशा अनेक घडामोडी आपल्या डोळ्यासमोर दिसलेल्या आहेत। नवीन बॅटर गेलाय मैदानाच्या आत, विनय पटेल नॉन स्ट्राईक इन कडे। पुढचा बॉल बघितलं, लेग स्टंप्स वरचा हा चंडू होता, गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना चंडू, बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चंडू गेलाय। एक धाव पूर्ण केली, एका धावणीशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय। पहिले षटक संपलंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा लागला जात आहे, 2-2 धाबा। एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत।
संपले प्रमोची पहिल्या षटकांमध्ये दोन गडी बाद दोन दाबा दैन अवस्था पहिल्या षटकात. डेफिनेटली या ठिकाणी मात्र बिकट परिस्थिती आहे आणि खऱ्या अर्थाने नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते कारण पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहू शकता पी वन होतं पॉवर प्लेचं बंधनकारक होतं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या बंधनकारक या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त दोन धावा आणि ते सुद्धा दोन फलंदाज धावचितच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे कधीतरी आणि क्वचित आपल्याला घडताना पाहायला मिळतं. एक विकेट टेकर गोलंदाजाला अपेक्षा असते की मी विकेट घ्यावी परंतु या ठिकाणी तसं घडलं नाही तर स्वतःहून विकेट फेकून दिल्या गेल्यात आणि त्याचा पश्चाताप त्याचं भुगतान येणाऱ्या चेंडूंमध्ये जरूर पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज झालाय इसरार खान. पहिलाच बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. मनगडच्या सायने चेंडूला बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने वळवलं. एक धाव पूर्ण केली. एका धावणीशी संतुष्ट व्हावं लागतंय कारण सध्या डाव सावरणं फार गरजेचं आहे. पाच षटकांचा मॅच होतोय. पाच षटकांमध्ये 50 आसपास धावपळकावर धावा यायला हव्यात. सध्याच्या स्थितीला धाव संख्येत 1 भर पडली. धावा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद 3 धावा. सुरू असलेल्या मॅच मध्ये साई माऊली बोरीवली संघ थोडासा त्रस्त होताना दिसतोय. समोरच्या इन कडून गोलंदाज तयार. पुढचा बॉल उसळी घेणारा चंडू होता आणि ह्या चंडूला मिड ऑन क्षेत्रामध्ये वळवलं गेलंय. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज टाकताना दिसतात. इसरार खान म्हणजेच म्हटलं तर उबैद खान यांचा बंधू गोलंदाजी मार्गावर आलाय. युजफुल क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू आहे. कधीही केव्हाही काही करू शकतोय मैदानाच्या ही क्षमता असलेला खेळाडू. पुढचा बॉल रायसिंग डिलिव्हरी अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चंडू बीट करून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धाव संख्या सुस्तावलेली आहे. धाव संख्या मंदावलेली आहे. धाव संख्या थंडावलेली आहे. धावा धावपळकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4. पुढचा बॉल स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा फलंदाज विशाल. आडवबटचा वापर चंडू करतो ह्या वाईसचा पर ओव्हर द फॉरवर्ड स्कोर लेग एरिया युथ 6 बिगी. तर बॅटवर येताना थोडासा संत गतीने चंडू आलाय. आत वळणारा चंडू होता. हाफ ट्रॅकर चंडू होता आणि ह्या चंडूला पूल केलंय फलंदाजाने. विशाल याच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकारणीची धाव गती वाढताना दिसली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद 10 धावा. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकांमध्ये अधिकृतरित्या 4 चंडू गोलंदाजाने टाकलेले आहेत. पुढचा बॉल समोरच्या इन कडून गोलंदाजी करताना गोलंदाजाचा लॉंग ऑन ठेवलाय 38 सर्कलच्या बाहेर. एक शतरक्षकाला आता स्कोर लेग मध्ये तैनात केलं गेलंय आणि एक शतरक्षक आपल्याला वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये तैनात केलेला दिसून येतोय. हे 3 शतरक्षक P2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये गली पॉइंट कव्हर हे शतरक्षक. पुढचा बॉल इनसाइड आउट करून सुंदर असा फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं गेलंय. चंडू वेगाने पुढे प्रस्थान करतोय. मिळत आहे 4 धावा 4 रन्स. थँक्यू. या 4 धावणीची धाव संख्येला वेग येतोय. धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. आता मात्र पटरीवर आपल्याला ही गाडी येताना दिसते. दोन्ही फलंदाज मनामध्ये चांगला विचार घेऊन आता उतरलेत. शॉर्ट बॉल हुक झालाय. हा चंडू बॅकवर्ड स्कोर लेग मधून लॉंग लेगच्या दिशेने पुढे सरकतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ सरळ 4 धावांकरता गेलेला हा चौकार. 4 धावा. झालेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. फलंदाजी करणाऱ्या साई माऊली बोरीवली संघाची धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झालेली आहे 9 सरासरीने 18 धावा. उजव्या बाजूला प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रमोदजी 2 षटकांमध्ये 18 धावा 9 सरासरीने वाटचाल झालेली आहे. पॉवर प्ले मध्ये तितकं सफल फलंदाज होताना दिसले नाहीत असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय?
निश्चित स्वरूप दोन षटक जर आप 18 धावा पहिल्या षटका अवघ्या 2 धावा होत्या। विजय कांबळे आम्हाला ही माहिती देत असताना पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 16 धावा या षटकामध्ये धावा खूप मोठ्या प्रमाणात आल्या। त्याचं कारण बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं, फलंदाजाचं अचूक टप्प्यावर मात्र या वेळेला गोलंदाजी करत असताना अचूक टायमिंग साधलं गेलं हे खूप महत्त्वाचं या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं। मॅग्निफिसंट बॅटिंग, अप्रतिम दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। निश्चितच योग्य तो प्रतिसाद प्रेक्षकांचा या स्पर्धेकरता लाभलाय। 2 षटकांमध्ये साई माऊली बोरीवली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18, क्रमांक 3 षटक टाकण्याकरता स्ट्राइक इन कडे विनय पटेल नावाचा खेळाडू होता, बघितलं ह्या चंडूला फक्त ऑन साइडला खेळून काढलं, बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये लेग बाईचा इशारा आला, पायाच्या सहाय्याने हा चंडू पुढे गेला होता। पिचिंग जो इम्पॅक्ट बघितला तर डाव्या एसटीवरचा होता, एक अतिरिक्त धाव मिळते, या अतिरिक्त धावडीची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। तिसरं षटक टाकण्याकरता रोहित सिंग नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आलाय, सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत दुसरं षटक तो टाकताना दिसेल। पुढचा बॉल स्ट्राइक इन कडे उजव्या हाताचा फलंदाज विशाल, ओ हलक्या हाताने फ्लिक केलं या चंडूला, चंडू जातो शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात, एकच धाव मिळेल, एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही, या एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत सध्याच्या स्थितीला 20 धावा। फलंदाजाने चांगलं काम करायला सुरुवात केलंय, मधल्या फळीतील फलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीने ते खेळ करताना दिसत आहेत। क्रिकेटमध्ये काहीही केव्हाही कधीही घडू शकतं आणि इथे ते फलंदाजाने करून दाखवलं एक चांगली भागीदारी तिसऱ्या विकेट करता। फ्लाइटेट चंडू टाकलाय बघितलाय, तर या चंडूला ऑन साइडला डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये वळवलंय, 2 धावा चौट्या स्वरूपात पूर्ण केल्यात, वेळ प्रसंगी मोठे फटके सुद्धा हे दोन्ही फलंदाज खेळताना दिसत आहेत। 2 धावांची धावसंख्येत वाढ, धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा। 2.3 चंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा। हा मॅच महत्वपूर्ण मॅच होतोय, साई माऊली बोरीवली विरुद्ध राईस टर्नर मीरा रोड, असा काही चांगले फ्लड लाईट्स आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगलं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि जणू काही आपण वानखेडे स्टेडियमवर आलोत की काय, कारण एका बाजूला चर्चगेट स्टेशन आणि त्यांच्या बाजूलाच 23 जानेवारी 1975 साली उभारलं गेलेलं वानखेडे स्टेडियम, तशी ही रचना या ठिकाणी या स्पर्धेची केली गेली आहे। पुढचा बॉल बघितला, ओव्हर पिच बॉल होता, ऑन साइडला मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, एकच धाव समाधान म्हणावं लागतंय विनय पटेल या खेळाडूला, या एका धावडीची धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली ती 23 वर, 4 चंडूंचा खेळ इथे संपलाय, धावसंख्या आहे ती 23 धावा। खूप चांगले प्रेक्षक वर्ग इथे जमा झालेत, वेगवेगळे स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे प्रेक्षक गर्दी करून या क्रिकेट स्पर्धेला पाहत आहेत। पुढचा बॉल शॉर्ट बॉल ऑन साइडला फाईन लेगच्या दिशेने चंडूला वावलाय, चंडू आणि शतरक्षक याच्या मध्ये लागली शर्यत, बघता बघता चंडू काय त्याच्या करता थांबला नाही, तो सरळ निघून गेलाय सीमारेचे पार, आर पार दमदार शानदार बहरदार, हा आलाय चौकार। थँक्यू डीसे, या चौकारणीची धावसंख्या सजली, धावसंख्या नटली, धावसंख्या आहे ती 27। पुढचा बॉल डिफेन्स केलाय यॉर्क करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि एकच धाव मिळतोय, आपला फॉलो थ्रू मध्ये चंडू जरी त्याने अडवला तरी एक धाव रोखली जाऊ शकत नाही। याच बरोबर 3 षटकांची समाप्ती झाली, 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना साई माऊली बोरीवली संघाची धावसंख्या आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा। एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा पाहत राहा जुचंद्र गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आर के ट्रॉफी 2022।
थैंक यू आपण बघितलं रंजित केने साहेबांवर आधारित असलेले सुंदर गीत या ठिकाणी वाजलं जातंय. मॅच सुद्धा खूप चांगला होईल यात काही शंका नाही. तीन षटक संपलेत, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ कबर धावा 28 लागलेत. आणि खरं तर ह्या मॅचला बघितल्यानंतर असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण बघितलं तर एखाद्या आंब्याला वर्षभरामध्ये जास्त मोहर येतोय आणि तो जास्त आंबे देऊन जातोय आणि पुढच्या वर्षी अचानकपणे त्या आंब्याला आंबेच येत नाही. तसंच दोन वर्ष खडतर प्रवास करावा लागला क्रिकेटपटूंना आणि वाट बघावी लागली आणि ते वाट बघितल्यानंतर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली दिसते कारण टूर्नामेंटचा सुद्धा मोहर आपल्याला जास्त वाढलेला दिसतोय आणि प्रत्येक दिवशी फक्त 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 आणि क्रिकेट दिसतंय. चर्चा आपण करूया. तीन षटकानंतर धावपळकावर 28 धावा लागल्यात. पुढील दोन षटकांमध्ये काही घडामोडी घडतायत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत पालघर एक्सप्रेस प्रमोद शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. थँक यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. यावेळेला आपण पाहू शकताय हा चेंडू मात्र सरळ निघून जाईल चार धावांकरता. चौकार येतोय आणि चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 32 धावा 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आपण पाहतो ही स्पर्धा आज सलग जर आपण पाहिला तर चौथा दिवस अर्थातच ही फोर्थ नाईट डे आपण पाहू शकताय. जबरदस्त नाईट स्पर्धा आपण पाहू शकताय. कैलासवासी इंदिरा केदारनाथ पाटील स्मरणार्थ आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2022 आपण पाहू शकता. भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचा धूमधडाका या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक आदरणीय रणजितजी किनीसाहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय ते मोहनदादा पाटील नेहमीच आपल्याला आधारस्तंभ पाहायला मिळालेत. यावेळेला मात्र आपण पाहू शकताय सरळ चेंडू फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ ऑफ लाईन यावेळेला पाहायला मिळाली. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय आणि विशाल सारख्या फलंदाजाकडून ही अपेक्षा नव्हती. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकताय गॉन. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 32 धावा 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत आहे. इस्माईल शेख मैदान जूचंद्रच्या या मैदानातून थेट प्रक्षेपण युट्यूबवर आपण पाहू शकताय. जे टी सी पी लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण यावेळेला कव्हरेज केलं जातंय. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जूचंद्रचे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 32 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली होती परंतु फलंदाज जर आपण विचार केला तर फलंदाज आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत आणि नवीन येणारा फलंदाज यावर आपल्याला पाहायला मिळतोय रवी मिश्रा. गोलंदाजी मार्कवर मिस्टर यश जाधव काय आक्रमकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीवर. छोटा पॅक बडा धमाका टप्पापर्यंत थोडासा स्विंग मिळत असताना आपण पाहू शकताय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि थोडासा खाली राहिला होता असं वाटलं फलंदाजाला की थोडंसं यावेला अधून टाकण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं फ्लॅट चेंडू येईल फ्लॅटेड चेंडू येईल परंतु तसं घडलं नाही. काय म्हणतील संदीपजी ज्या पद्धतीने यश जाधव गोलंदाजी करतोय आक्रमकतेचा सितारा. आउट कटर चंडू त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला दिसून आलंय. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर आता मात्र बाउन्स मिळाला होता वेगे बरोबर. मात्र यावेळेला जी लेंथ अँड लाईन अचूक टप्प्यावर पाहायला मिळते ना ती यश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम ब्युटी ऑनली स्किन डीप
वैविध्यपूर्ण गोलंदाजी करताना यश जाधव प्रत्येक फलंदाजांचा मात्र या वेळेला आपण पाहू शकता कर्दन काय बनला गेलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. विजय कांबळे आम्हाला दर्शवतात चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा त्याच अँगल ने गोलंदाजी करत असताना आता मात्र वाईटचा इशारा येतोय मॉन्टी घोडेकर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 33 रन्स 33 धावात दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी साई माऊली बोरिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन हात करत असताना रॉयल स्टनर मीरा रोड या दोन संघांमध्ये कडवी लढत कडवा संघर्ष चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. चहूबाजूने कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. येतानाच प्रवेशद्वार आपण पाहू शकाल. गेटवे ऑफ इंडियाच्या आठवणी अशा पद्धतीने प्रवेशद्वार उभारलं गेलंय. नवकर संघाचा कर्णधार आपण केतन भोईर यांच्याशी लगेच संपर्क साधायचा, यांच्याशी भेट घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. एखादा वाईट तर जरूर येतो परंतु यश चमी कौतुक करेल. यावला ऑन साईडला सफल झाला. पुलचा फटका पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. गुड कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट गॉन. आपण पाहतो ही स्पर्धा आर के ट्रॉफी 2022 आणि रणजितजी किनी यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि समोरच आपल्याला पाहायला मिळत आहेत रणजितजी किनी साहेब. आपण पाहू शकतायत आज डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटीमध्ये नेहमीच मोहनदादा पाटील यांचा पाठिंबा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. आणि नेहमीच आदर्श म्हणून रणजितदादा किनी हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहनदादा पाटील यांचा आदर सन्मान करायला कधीच विसरत नाहीत हे आपण सातत्याने पाहिलं आहे. आणि त्यांचं मैत्रीपूर्ण संबंध हे शेवटपर्यंत खूप चांगल्या प्रकारचं टिकतील टिकत राहतील हीच ईश्वरच्यानी प्रार्थना असेल. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली झाली होती परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला येत असताना संघ पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 33 धावा 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर अश्विन यादव. या वेळेला पात्र पूर्णपणे सफल झाला होता. यष्टी उद्ध्वस्त केली जाते. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. अश्विन यादवला पहिली सफलता आपल्या खात्यामध्ये. गुड डिलेव्हरी. पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चुकीचा फटका खेळण्याची या वेळेला पद्धत मात्र पाहायला मिळाली. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धावांच्या गती फलकावर 33 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. भूषण भोईर यांचं सुद्धा मात्र जेवणाचं कॅन्टीन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. स्वादिष्ट जेवण अग्रिकट्टा. शत्रुकांत म्हात्रे यावेळेला आपण पाहू शकता. त्यांचा सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. अग्रिकट्टा जेवणाची उत्तम जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. मात्र हे फ्रीमध्ये मिळणार नाहीये तर स्वखर्चाने मात्र तुम्हाला या ठिकाणी त्या जेवणाचा स्वाद या ठिकाणी मात्र घ्यावा लागेल. धावसंख्या मात्र यावेळेला स्थगिती बाळगली गेले. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. कोणताही यावेळेला कोणतीही चुकी करत नाहीये फलंदाज. तू चल मैं आया अशी स्थिती या वेळेला पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. फलंदाज बाद होत असताना गॉन.
हेलो बघितला पण गोलंदाजाने इथे चांगलं काम केलं. विकेट हॅट्रिकवर आलाय. दोन चंडू त्याने प्रभावित टाकलेत आणि विभिन्नता दिसली गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. सुरेख मारा, अचूक मारा अश्विन यादव या गोलंदाजाचा. डेफिनेटली चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना विलक्षण कामगिरी. आपल्या बोटांतील जादू काय असतं याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना हॅट्रिकवर पोहोचला होता. बॅटचं मात्र यावेळेला व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं. खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू मात्र यावेळेला सिलिम मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचते फलकावर. 34 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत जर विचार केले तर 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 या धावसंख्येवर. अजित म्हात्रे अँड मॉन्टी घोडेकर हे दोन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगले एफर्ट त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकाल. तुम्हाला मेहनत घ्यावीच लागते यात काही ती मात्र शंका नाही आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत हा सामना. खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण पाहू शकाल. यावेळेला ऑफसाईडला फटका. मात्र यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु पूर्णपणे प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सिलिम मिड ऑफला बॅट यावेळेला स्पर्श होते ती एकंदरीत खेळपट्टीला. एका धावीनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 35. येणारे चेंडू आहे संदीपजी, काय म्हणतील? दोन चेंडू मध्ये काय एक्सपेक्टेशन असेल? नो डाऊट, आत्मविश्वास तर गोलंदाजाने प्राप्त केलाय. फलंदाजाने आत्मविश्वास अजूनही प्राप्त केलेला दिसून आला नाही. नक्कीच यावेला मात्र आउटसाइड दिल लेग स्टम्प. यावेला पंच वळतायत. अजित म्हात्रे व्हाईटचा इशारा करतायत धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 धावा. 36 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. मात्र वेग आहे, परंतु वेगेच्या बरोबर यावेळेला लेंथ लाईन संदीपजी पाहायला मिळत नाहीये. हॅलो, अगदी बरोबर. आता मात्र थोडासा भरकटला गेलाय. कधी कधी काही बदल करण्याच्या नादामध्ये अशा प्रकारच्या चुका हे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोटांची जादू दाखवताना या चुका करताना गोलंदाज दिसत आहेत. सुपर बॉलिंग आतापर्यंत अश्विन यादवची गोलंदाजी चमक कामगिरी करत असताना यावेळेला मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. जबरदस्त बिग हिट, बिग ब्लास्ट आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. आर के ट्रॉफी षटकार 6 धावा. बघितलं आपण सरळ बॅटचा वापर केलाय आणि काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर या चेंडूला धाडलं गेलंय. 6 धावण करता षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो. मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये, रणजितजी किनी साहेब यांच्याकडून 1000 रुपये आणि अमित जी केदारनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपये. दरम्यान 2 धावा या वेळेला पूर्ण केल्या जात आहेत शॉर्ट मिडॉनला. आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 44 धावा. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 45 रन्स टू विन असतील ते प्रतिस्पर्धी संघाला. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. निधी सिया 11 संघाचा संघनायक आणि प्रिन्स 11 कासार वडवली संघाचा संघनायक. आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये या. टॉस बॉक्समध्ये आपण जाणार आहोत. मी विनंती करतोय मनीष पाटील यांना आपण टॉस बॉक्समध्ये जावं. OTU तर 5 षटकांमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 45 रन्स टू विन असतील आमच्या व्यासपीठावर. या ठिकाणी आपण पाहू शकतायत
कैवल्य पाटील बंधू ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर एक सुंदर चांगले खेळाडू पाहायला भेट आहेत आमच्या व्यासपीठावर आहेत दीपीजी केदारनाथ पाटील या ठिकाणी आपण पाहू शकता हरिहर पाटील थोड्या वेळापूर्वी रजा घेत आहेत आपण आलात आजच्या दिवसामध्ये उपस्थिती नोंदवली थँक्यू व्हेरी मच तर या आपण ऐकूया या इनिंगमध्ये व्हॉइस ऑफ वाकळन ओंकार शेट्टे यांना या ऐकूया थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे आणि त्यांच्या सोबतीनं गावण सरांचा आवाज आपण ऐकत होता या आपण इन्व्हाइट करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन क्षेत्रातील अजून एक मोठं नाव आमचे बंधुतुल्य मित्र मनीषदा पाटील यांना स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये चौथ्या रात्रीतली दुसरी मॅच आपल्यासमोर रंगती आहे रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांच्या विरुद्ध संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतो आहे साई माऊली बोरिवली हे नाव मी कदापि विसरणार नाही पहिल्यांदाच याच मैदानावरती पाहिलं अगदी फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन ज्याला म्हटलं जातं ना ते नाव आहे साई माऊली बोरिवली फार दमदार क्रिकेट या टीमनं देखील खेळलं त्यांच्या अगेन्स्ट मीरा रोड आणि आता टार्गेट चेस करायचं आहे या सामन्यामध्ये 45 धावायचं गोलंदाजीची धार तर जरूर पाहायला मिळाली रॉयल स्टनर मीरा रोडचे स्टंट मैदानाच्या आतमध्ये बॉलर्सचे पाहायला मिळाले त्यांच्या अगेन्स्ट आता साई माऊली बोरिवली ती कामगिरी ती करामत करणार का पुढच्या मॅचचा टॉस काही क्षणात केला जाईल दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर तो टॉस आपण करणार आहोत प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन अयुब पोहोचलेत तरी आपण टॉस करूयात मोनीश देखील सज्ज आहे एका बाजूला टीम आहे CI11 युवराज पॅकर्स सरवली आणि दुसऱ्या बाजूला संघ इन ॲक्शन आहे तो म्हणजेच प्रिन्स इलेवन कासार वडवली एका बाजूला निलेशदा मात्रे फॅम टीम तर दुसऱ्या बाजूला प्रिन्स इलेवन हा संघ इन ॲक्शन असेल जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये मोनीश जॉईन व्हायचं टॉससाठी टॉस क्लिअर करून घेऊया कैवल्य पाटील आपण पाहुण्यांना आमच्या टॉस बॉक्स पाठवून द्यायचंय आपण लगेचच टॉस करून घेऊया CI11 सरवली आणि प्रिन्स इलेवन कासार रोडवली असा सामना तुम्हाला आजच्या दिवसाचा तिसरा पाहायला मिळणार आहे तर नाणेफेक करण्यासाठी मी सन्माननीय आत्माराम लाडकूची भूमिका नेमती करतोय आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये लगेचच आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेक करणार फक्त आपण डिसिजन घेणार आहोत कारण सामना देखील तितकाच महत्वाचा असणार आहे 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलेलं मॅचला होतीये सुरुवात वळूया आपण ऑन गोईंग मॅच कडे 45 टार्गेट बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे गोलंदाज तुषार आणि समोर फलंदाजीसाठी ओपनिंग पेअर उबेद खान आणि त्याच्या जोडीनं निरंतर सातत्याचं दुसरं नाव मिस्टर कन्सिस्टंट आमिर दाफेदार ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट 45 टार्गेट 30 बॉल 45 धावा या मैदानाची भौगोलिक स्थिती पाहिली तर रणजित दादा फायटिंग टोटल आहे मजा येणाऱ्या मॅचला कारण जी बॉलिंग अटॅक आहे साई माऊली बोरिवलीकडे तो देखील तितकाच दमदार आहे ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला पहिल्या बॉल वरती कीपर बीट थर्ड मॅन बीट बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवलाय वॉल स्टॉप दोन धावा झालेत पूर्ण ऑन दी मार्क टीम रॉयल स्टनर मीरा रोड दोन धावेनं झाली आहे डावाची सुरुवात अकाउंट झालंय ओपन बॅटिंग करणाऱ्या मीरा रोड टीमचं
केतन दादा तेरे उपसरपंच अंजूर ज्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी चषक आपल्याला पाहायला मिळाल त्यांच्याकडनं दोन्ही टीमला ऑल द बेस्ट। लाईन सुंदर आहे। आता सर म्हणालो ना गोलंदाजीला धार आहे, टीम साई माऊली बोरिवलीच्या, आणि फलंदाजीमध्ये अगदी उबेद खान आहे, अमीर दाफेदार आहे। आता टीम मीरा रोड इतकंच म्हणत असेल की दोनपैकी एक बॅट्समन अंतिम मॅच बॉलपर्यंत खेळावा आणि सामना त्यांना जिंकून द्यावा, कारण ते फार महत्वाचं भागीदारी पार्टनरशिप। तर दुसऱ्या बाजूला धक्के देणं, पार्टनरशिप ब्रेक करणं, ऑन साईडला फटका सुंदर, मड विकेटला चेस करावा लागेल फिल्डरला, पोचलेत फार वेगानं, हा थ्रो आला ऑन कीपर, वॉड थ्रो, हे स्टँडर्ड। टीम साई माऊली बोरिवलीचा क्षेत्ररक्षक होते डीप मड विकेटला विनय पाटील, त्यानं अडवला हा बॉल। सर लगेच आपण टॉस करून घेऊया, फक्त डिसिजन घेणार। एका बाजूस आरके एंटरप्राइजेस आहे आणि एका बाजूस आरके ट्रॉफी, तुम्हाला आरके ट्रॉफी किंवा आरके एंटरप्राइजेस असा कॉल करायचे। सन्माननीय आत्माराम लाडकोजी बोरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल, टॉस केला जातोय, कॉल करतोय प्रिन्स इलेव्हन कासारडोली। आरके ट्रॉफी कॉल केले, नाणेफेक जिंकले कासारडोली संघाने, तर डिसिजन काय असेल? फिल्डिंग। तर क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे प्रिन्स इलेव्हन कासारडोली संघाने। जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्सच्या दिशेने, तयार आहेत ओमकारजी शेट्टे। थँक्यू। याच दरम्यान शुभागमन झालंय वत्सलाताई म्हात्रे यांचं, तर स्वागत आहे आपलं। आरके ट्रॉफी 2022 मध्ये रणजित दादा केणी आणि त्यांच्या पूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, बॅटशी आतली कडा, अमीर दाफेदार सध्या स्ट्रगल करतोय, सध्या स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये। या मैदानावरती आपण पाहिलं तरी खेळपट्टी फारशी त्याला रस आली नाहीये की या विकेटवरती तो रन्स बनवेल सहजासहजी, ज्या दुसऱ्या मैदानांवरती तो बनवतो या मैदानावरती नेहमीच त्याला स्ट्रगल करावं लागलंय। आज त्या सगळ्या गोष्टींवरती त्याला कुठेतरी जी चर्चा सुरू आहे ती थांबवण्यास बॅटनं उत्तर द्यावं लागेल। ओव्हर द विकेट, खोलवा टप्प्याचा बॉल, फटका फर्स्ट लाय, मिड ऑनचा फिल्डर आलाय, लॉंग बॉलला कॉल केलाय, यस आय विल टेक, बडी मछली फस गई ती जाल मे, मात्र सोडलाय झेल, कॅच की मॅच, मॅच की कॅच। आता शेवटच्या बॉलपर्यंत आणि शेवटच्या धावेपर्यंत ही चर्चा मैदानावरती केली जाईल। अगदी विरुचटचा टिपलेला कपिलदेव निकन्सांनी झेल आणि तदनंतर आपण पाहिलेला सेलिब्रेशन, हिटमॅन रोहित शर्माची सोडलेली कॅच अवघ्या 4 या आकड्यावरती, तदनंतर त्यानं बनवलेला 264 धावा, मार्टिन गुप्टरची सोडलेली 4 या आकड्यावरती कॅच, तदनंतर त्याच्या बॅटमधनं आलेल्या त्या 237 धावा, या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या मैदानावरती आजही साक्ष देत आहेत। पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच। एका षटकाचा खेळ झाला संपन्न अँड आफ्टर 1 ओव्हर 2 डबल 2 सिंगल 2 डॉट आणि धाव फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात विदाऊट लॉस 6 धावा। काय म्हणशील 45 टार्गेट आहे, सरासरी आपण पाहिली तर बरोबर 9.00 आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आलेत, म्हणजे मॅचमध्ये एक गोष्ट सांगितली आहे साई माऊली बोरिवलीनं, चलो देखे जरा किसमे कितना हा दम। मग म्हटलं जातं ना आता रॉयल स्टनर मीरा रोड ती देखील सांगेल येणाऱ्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये, सर्परोषी की तमन्ना हमारे भी दिल ना देखे ना जोर कितना बाजूवाली टीम बोरिवली मॅ। सन्माननीय जगदीशजी पाटील यांचं आगमन झालं, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय। आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय, आणि हर्षली ताई यांना देखील विनंती करण्यात येते, आपण देखील व्यासपीठावर आसरस व्हायचं आहे। दिनेशजी पाटील, जगदीश पाटील हे देखील त्यांच्यासोबत आहेत, तसेच जगदीशजी पाटील हे देखील सहपरिवार, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय। त्यानंतर बड्डे बॉय मिस्टर डिंपी, डिंपी ताईंचा आज वाढदिवस आहे, त्यांचा देखील वाढदिवस काल जोशपूर्ण वातावरणात साजरा केला गेला। तर मी कालपासून आपण या क्रिकेटचं एक वेगळं रंगरूप पाहिलं, यावेळेस बॉलला स्लाइस केलाय, पाठवलाय बॅकवर्ड पॉईंट, क्षेत्रक्षण त्या ठिकाणी जातोय आणि खूप चांगला क्वालिटी कॅच कम्प्लीट करतो आणि धक्का बसतोय रॉयल स्टनर्स टीमला।
मनपूर्वक स्वागत करते जबरदस्त स्पर्धा दीपेश मुतीचक गेल्याच आठवड्यामध्ये तुम्ही पाहिली आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. तर मी पहिल्या तीन दिवसामध्ये आपण पाहिलं तर या मैदानावर धावा चेस होत नाही आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये जवळपास 70% जे सामने आहेत ते असेच आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या डब्यामध्ये धावा चेस होत नाही आहे आणि कदाचित या 45 धावांचं जे टार्गेट जे दिलंय ते पूर्ण करताना कदाचित नाकी नऊ येऊ शकतील रॉयल स्टनर्स टीमला. नो डाऊट ॲट ऑल. म्हणून तर म्हणालो ना समोर टीम आहे बोरिवली, हा सामना सहजासहजी सोडणार नाही. याच मैदानावरती त्यांचा संघर्ष काय तो आपण अगदी जवळून पाहिला. मग रॉयल स्टनर मीरा रोड खेळती आहे ते विसरून कसं चालेल. क्रिकेटच्या मैदानावरती अगदी सगळ्या अशक्यपा ज्या गोष्टी आहेत ना त्या शक्य करणं या टीमला जमतं. मात्र अमीर दाफेदार कॅच अगदी एक ड्रॉप झाली त्यानंतर थोडीशी घाई केली असं म्हणावं लागेल. 45 टार्गेट होतं, एका ओव्हरमध्ये एक एक चौकार देखील तुम्हाला पुरेसा होता. सो अमीर दाफेदार कधीही मॅचला कलाटणी देऊ शकला असता. तो मैदानात बाहेर झाला आहे म्हणजे आता चार्जअप झाली आहे. टीम फिल्डिंग करणारी साई माऊली बोरिवली. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 6, दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती विकेट आणि आता टीम बोरिवली सांगतीय टीम मीरा रोडला जीत नाहा तो हालात से क्या घबराना, जीत नाहा तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. नो डाऊट ॲट ऑल. दोन मोठ्या टीममध्ये एक मोठी तगडी फाईट तुम्हाला पाहायला मिळतीय. मीरा रोड कधी पलटवार करू शकते तर जी आता रिदम सापडली आहे ना ती थोडीशी धोकादायक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बोरिवलीच्या गोलंदाजांना फक्त एक सिंगल ऍड झाली आहे, धावफलक 7 वरती. एकेका रनसाठी तरसावं लागतंय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आज खेळणाऱ्या प्रत्येकी टीमला, कारण हे मैदान ना गोलंदाजांसाठी नंदनवन आहे. मतलब फिल्डिंगची 7 मिळणं ते देखील तितकंच गरजेचं. कितीही तुमच्याकडे चांगला बॉलिंग युनिट असू दे, एखादी चूक झाली समोरच्या टीमसाठी मॅच ऑन. त्यामुळे टीम वर्क फार महत्वाचं आहे. गती कमी केली, कम्प्लिटली बीट केलं होतं. अगदी समजलंच नव्हतं की हा फास्टर वन येतोय की स्लोअर वन. आणि ज्या विकेटवरती पहिला बॉल तुम्ही तेज तर्रार, दुसरा बॉल तेज तर्रार टाकला, तिसरा बॉल स्लोअर वन. व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन का म्हटलं जातं ना त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे गोलंदाज कुलदीप. चायनामॅन बॉलर आहे त्या टीमचा. हा वेगवान, समोर मिड ऑफला फिल्डर सेट आहे. काहीशी साईड आर्म बॉलिंग देखील होती आहे कुलदीपकडनं. बॅकअप तर फार लवकर आलंय आणि हीच तर आपण चर्चा करत होतो की एखादी चूक मॅच ऑन होण्यासाठी पुरेशी आहे. आत्ता आलेली एक्स्ट्रा रन, कदाचित पुढच्या बॉलवरती चौकार षटकार. हे मैदान कुलदीपचं ओळखीचं झालंय, कारण द ग्रेट मराठा ट्रॉफी मध्ये देखील कुलदीपने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली होती आणि त्याच त्याच्या कामगिरीचा आढावा घेताना त्याला पुन्हा एकदा संधी मिळते आणि या ठिकाणी धावांसाठी झगडावं लागते. आणि हिंदीमध्ये म्हणतात ना की ओस चक्कर प्यास बुजाई नाही जाती. या ठिकाणी एक एक दोन दोन धावांनी जास्त काही प्राप्त करता येणार नाही, पण मात्र अधूनमधून मोठे स्ट्रोक्स येणं देखील तितकंच गरजेचं असेल. डेफिनेटली नॉट. अगदी ही लाईन प्रत्येकाला लक्षात होती ज्यावेळी MS धोनीनं म्हटलं की आम्ही कमबॅक करू. त्यानंतर ती टीम आली, IPL टायटल जिंकलं आणि या मॅच मध्ये आता टीम बोरिवली मी होती अजून एक विकेट. लेग बी 4 विकेट, LBW विकेट डाऊन नंबर 2. त्याचमुळे रजनी क्रिकेट हे एक वेगळ्या फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. त्याचमुळे जसं दिवसाचं तुम्ही क्रिकेट खेळता त्याहून वेगळे प्लॅनिंग तुम्हाला रजनी क्रिकेटमध्ये युटिलाइज करायचे असतात आणि त्याचा विसर कदाचित रॉयल स्टनर्सला पडलेला आहे. कारण 45 धावांचं टार्गेट इतकंही विशाल काय नव्हतं, पण त्या टार्गेटचा पाठलाग करताना ती स्ट्रॅटेजी आखू शकले नाही. त्याचमुळे आतापर्यंत चाचपडत आहेत बॅटर्स रॉयल स्टनर्स टीमचे. अगदी बरोबर आहे. आणि RK ट्रॉफी आहे म्हटलं तर आपण आल्यानंतरच म्हणालो ना की मनासारख्या राजा आणि राजासारखं मन म्हणजे रणजितदादा किणी आणि त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करता. व्यासपीठावरती एक छोटी प्रिन्सेस मॅचला एन्जॉय करताना जिचा वाढदिवस आहे तिला देखील देऊया आपण वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि तिचं येणार जे आयुष्य आहे सकाळी उमलणाऱ्या फुलाप्रमाणे अगदी भरत जाओ ही साई एकवीरा चरणी आणि कुलस्वामिनी माता चंडिका चरणी आपण प्रार्थना करू. जाऊया मॅचच्या तकडे. जिथे धक्का नुकताच दिला कुलदीपनं तो लागला होता दुसरा. न्यू बॅटर इंटर झालाय यश जाधव. लाईन सुंदर आहे. हा ऑफब्रेक होता राईटी बॅटर साठी उजवा त्याच्या गोलंदाजांना टाकलेला आणि त्या ठिकाणी कुलदीपचं षटक झालं. पूर्ण मॅच फसली आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि प्रेडिक्शन होतं ना आता सगळं काही बदललंय.
पहिल्या जावी इनिंगचा खेळ संपला ना प्रत्येक मैदानावरचा प्रेक्षक म्हणत होता 75% मॅच ना रॉयल स्टनर मीरा रोडच्या बाजूने ते प्रेडिक्शन आता आलंय 60-40 आणि आता 60% सामना आहे ना तो बदललाय तो म्हणजेच टीम बोरिवलीच्या बाजून याचं कारण काय मागच्या 2 षटकांमध्ये त्यांनी केलेली मेहनत आता उर्वरित आपण जर चेंडू पाहिले तर बाकी आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 36 धावेची गरज आहे म्हणजे मागच्या 12 बॉलमध्ये धावा आलेत फक्त आणि फक्त 9 ज्या प्रति षटकामागे हव्या होत्या त्या 2 षटकांमध्ये आलेत म्हणजे आता समीकरण थोडस जड झालंय या येणारा षटक कसं असेल पुन्हा एकदा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडस परिवर्तन आणि ऐकूयात आवाज मनीष पाटील यांचा मात्र जाता जाता फक्त एवढंच आपण म्हणूया या मॅच मध्ये चलना पडता अंगारो पर इतिहास रचाने को बिना ताकत झोंके तो एक जर्रा भी नहीं हिल सकता अरे संघर्ष दिलाता एक इंसान को मुकाम उसका बिना मेहनत के कभी तक तो ताज नहीं होता ऑल द बेस्ट फॉर द टीम जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी बोरिवली संघाकडून पाहायला मिळाले 2 षटकांचा खेळ संपन्न झाला धावसंख्या धावपळकर फक्त आणि फक्त 9 आहे आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे तिथे 36 धावांची बॉल शिल्लक असणार आहेत 18 जबरदस्त फाईट बॅक या ठिकाणी बोरिवली संघाचा पण मात्र रॉयल स्टनर्स या संघाला देखील अंडर एस्टिमेट करून चालणार नाही कारण कित्येक वेळा अशाच कठीण परिस्थितीमधून तो पुढे आलेला आहे आणि नेहमीच परिस्थिती तुमच्या समोर वेगवेगळी अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असेल पण प्रत्येक अडचणींवर मात करून तुम्हाला पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि सहजासहजी मिळवलेला विजय देखील तितकासा लक्षात राहत नाही जितका विजय तुम्ही संघर्ष करून मिळवाल तितकी एनर्जी तुमची अजून बूस्ट होईल आणि पाहूया या 3rd षटकामध्ये तशा पद्धतीचे फटकेबाजी होते का रॉयल स्टनर्स टीमकडून बॉलिंग मार्कवर बॉलर तयार ओव्हर द विकेट पुन्हा एकदा स्लाइटली इन कटर बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न झाला होता काय टाळ्या शिट्ट्या या ठिकाणी ऐकायला येत आहेत खूप चांगलं समर्थन या ठिकाणी साई माऊली बोरिवली या संघाला मिळते आणि कारण आहे चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्या डावामध्ये फलंदाजी तितकीशी चांगली झाली नव्हती पण त्यानंतर मात्र आता जबरदस्त फाईट बॅक बॉलिंग साईडकडून आता पाहायला मिळतोय उबेद खान सारख्या फलंदाजाला अक्षरशः जखडून ठेवलंय रायझिंग डिलिव्हरी या अगोदरचा बॉल पाहिला तर इनकटर होता त्यानंतर पुढचा बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल राईज होतोय जबरदस्त सुरुवात या 3rd षटकाची गोलंदाजाची पाहायला मिळालेली आहे गोलंदाज अजय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स हाताळतोय जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत पहिल्या बॉलपासून पूर्णपणे जखडून ठेवलंय यावेळेस मात्र पंचांचे दोन्ही हात फैलावले जातील वाईड बॉलचे खूण आणि वाईड बॉल देखील आता सोन्याच्या किमतीसारखा झालेला आहे रॉयल स्टनर्ससाठी कारण विथ द बॅट धावा येत नाहीये त्याचमुळे या वाईड बॉलची किंमत देखील तितकीशी चांगली आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 10 आकड्यावर 10 रन्स अजय पुन्हा एकदा आऊट विकेट तयार होतोय आतापर्यंत पाहिलं तर मोठा स्ट्रोक्स एकही या डाबामध्ये आतापर्यंत आला नाहीये ज्या रॉयल स्टनर्स संघाला एक आक्रमक बॅटिंगसाठी ओळखलं जाते तो संघ मात्र आता मात्र अमॅच्युअर बॅटिंग करताना पाहायला मिळालं पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता बॉल जातोय तो म्हणजेच गली रिजन मध्ये शरीराचा वेध घेऊन एक धाव मिळेल एक बाईची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वर क्या बॉलिंग केली अगदी त्यांचा ड्रेस कोड आपण पाहिला ना दोन्ही टीमचा व्हाइट अँड व्हाइट टेस्ट क्रिकेटमध्ये सध्या जे आपण पाहतो कारण सध्या IPL कलरफुल आहे इंटरनॅशनल क्रिकेट ODI T20 फॉर्मॅट कलरफुल आहे टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त आता व्हाइट अँड व्हाइट पाहायला मिळतं आणि मॅच देखील जणू काही टेस्ट सुरू आहे कारण एकेका रनसाठी इतका मोठा संघर्ष आहे ना आज मीरा रोडला की जणू काही मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी अशा टप्प्यावरती होती आहे की जिथे एखादं कॉईन ठेवलंय कॅप्टनने सांगितलं की इथेच बॉल टाकायचा आहे आणि ॲक्युरन्सी 100 अँड 100 तिथं पाहायला मिळती आहे टीम बोरिवलीच्या माध्यमातून क्रिकेट काळाने वेळ बदलायला वेळ फारसा लागत नाही एखादं मोठं षटक मॅच मीरा रोड घेऊन जाईल या मैदानावरती बघा महत्वाचं आहे सर्वांना फलंदाजच जास्त आवडत असतात पण या स्पर्धेच्या माध्यमातून आता प्रेक्षकांचा कल देखील गोलंदाजाकडे झुकू लागलेला आहे कारण या 4 दिवसांमध्ये ओमी गोलंदाजाने काय जबरदस्त गोलंदाजी केली प्रत्येक संघासाठी गोलंदाज एक जमेची बाजू ठरलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील तेच पाहायला मिळालंय साई माऊली बोरिवली संघाकडून सर्व गोलंदाजांनी एक जमेची बाजू धरून ठेवलेली आहे आणि रॉयल स्टनर्स टीमला मात्र मोठी धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू देत नाहीये पुन्हा एकदा क्या बात आहे जसं उल्लेख केला ओमीने की त्या ठिकाणी कॉईन ठेवला गेला आणि गोलंदाजाला सांगितलंय कॅप्टनने की त्याच पिचिंगवर तुम्हाला बॉलिंग करायची आहे आणि ती तंतोतंत पिचिंग पकडलेली आहे 3 षटकाचा खेळ संपतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धाव आहेत
13 धावा आणि 12 बॉल्स मध्ये 32 धावांची गरज आहे, 30 बॉल्स मध्ये 45 धावांची गरज आहे आणि 12 बॉल्स मध्ये 32 धावांची गरज आहे। म्हणजे किती चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे ती म्हणजे टीम साई मौली बोरिवलीची। म्हणूनच की काय आव्हान किती दिलंय किंवा आव्हान किती आहेत याकडे लक्ष न देता तुमचा समर्पक खेळ मात्र तुम्हाला विजयाची शाश्वती देत असतो आणि या ठिकाणी कुठलाच दबाव न घेता आपल्या नैसर्गिक गोलंदाजीच्या जोरावर साई माऊली संघाने खूप चांगली फाईट दिली टीम रॉयल स्टारला। 12 बॉल्स 32 ची गरज, 12 बॉल 32 रन्स रिक्वायर्ड टू विन। आणि म्हणूनच म्हटलं जातं की कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊन जाऊ शकत नाहीये, तुमचा समर्पक खेळ तुम्हाला विजयाची शाश्वती देईल। या ठिकाणी एक फार मोठं डोनेशन आलंय दीपेश फाउंडेशन टिवरी आणि सन्माननीय अध्यक्ष जगदीशदादा मधुकर पाटील यांच्याकडनं तब्बल आरके ट्रॉफीसाठी 50,000 रुपयाचं डोनेशन आलंय। इथे बाद 200,000, 2,000, 10,000, 20,000 नाहीच आहे, 50 आणि 1,00,000 फार मोठं सहकार्य सगळ्यांकडनं येतं। कारण रणजितदादा केणी देखील या विभागात कुठेही टुर्नामेंट असू दे मोहनदादा असू दे आणि त्यांच्या दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून ते अतिशय चांगलं काम सातत्यानं करत असतात, त्यामुळे आज त्यांच्यावरती असणारा त्यांचा जो मित्र परिवार आहे तो या स्पर्धेला सढळ हाताने मदत करताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी 50,000 रुपयाची धनराशी आली दादा सातत्यानं सांगत होते काही नकोय काही नकोय तू आलास ते माझ्यासाठी पुरेसं आहे। मग आता मित्र परिवार आणि त्यांच्यातलं जे बाउंडिंग आहे ना ते काय ते पैशापेक्षा किती मोठं आपल्याला नुकतंच पाहायला मिळालं। जाऊया मॅचमध्ये धावफलकावरती नजर टाकूयात। 15 धावा रिटर्न क्रीकच्या बाहेर अंपाचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल। म्हणून तर मी ज्यावेळी स्पर्धा झाली ना द ग्रेट मराठा परिवाराची त्यावेळी म्हणालो अंधी रोके तो तुफा तुफा रोके तो हक्का दर्या आणि अगदी आज तीच क्रिकेट टुर्नामेंट आणि ते स्टँडर्ड आरके ट्रॉफी 2022 तुमच्यासोबत घेऊन आली। दर्जा या टुर्नामेंटचा सध्या मॅचचा देखील दर्जा फार उंचावला आहे, स्ट्रगल करतीये मीरा रोड एकेका रन्ससाठी मोठ्या फटक्यांची आहे नितांत गरज आणि तो मोठा सोक आलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल जाईल साइड स्विंगच्या पलीकडे की अलीकडे त्या ठिकाणी बॉल तर सीमारेषा पार गेला आणि या 4 धावा खूप महत्वाच्या ठरणार आहेत। म्हणूनच की म्हटले जाते की जरी गरुडा इतकं उंच उडताना आलं तरी सुद्धा चिमणी उडणं सोडत नाही, या ठिकाणी मोठा स्ट्रोक जरी नाही आला तरी या 4 धावा देखील तितकाच महत्वाचा होतो। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावर, 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स रॉयल स्टनर मीरा रोड। थँक्यू। आणि सन्माननीय जगदीशजी पाटील म्हणजेच डिंपी छकुली ॲक्वाचे मालक यांच्या वतीने सलग 5 दिवस पाण्याची व्यवस्था तसेच कोल्ड्रिंकची व्यवस्था आम्हाला करून दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही साहेबांचा आभार व्यक्त करतोय। सन्माननीय दिनेश जगदीश पाटील या पूर्ण कुटुंबियांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, जे प्रेम भरभरून दिले त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार। पुन्हा एकदा या मोठ्या स्ट्रोकने सामन्यामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम केलं, 25 धावांची गरज आहे विजयासाठी आणि असं म्हणू शकतोय की रेस इज स्टील ऑन। रेस इज स्टील ऑन, जिंदगी भी एक रेस है और जब तक जिंदगी है तब तक संघर्ष है। 12 बॉल 25 धावा 12 बॉल 25 25 धावा 12 चेंडू रॉयल स्टनर मीरा रोड की साई मौली बोरिवली बॉलिंग ट्रॅक वरती आला आहे गोलंदाज। 10 बॉल बाकी येस माफिया सुद्धा दहा बॉल 25 एक एक बॉल महत्वाचा आहे ना। टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू सरळ आला, हलकस अपील झालं की चेंडू बॅटचा स्पर्श झालाय का अंपायर्सला त्यामध्ये थोडाही नक्कीच त्या ठिकाणी रहस नव्हतं आणि चेंडू जातो डॉट। समीकरण आता उडलंय 9 चेंडू 25 आता आपण म्हणू शकतो कुठे होता सामना कुठे आलाय। घुमते रे जाओगे जबरदस्त स्पिन अटॅक यावेळेस बॉल मात्र वाईल्ड लाईन ओलांडतोय, वाईल्ड बॉलची एक धाव मिळते टीम रॉयल स्टनरला, एखाद्या विचिवाड धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर, जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे। टेनिस बॉल मध्ये फास्टर किंवा मीडियम फास्टर बनणं सोपं आहे, तुमच्यात हिंमत आहे ना तर फिरकीपट्टू बनून दाखवा। कुलदीप सांगते हो माझ्यामध्ये ती हिंमत आहे, डर गम जो भी है ना बसते रे अंदर है, खुद के बना पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है। आणि अगदी कैवल्य ची नजर होती आणि ही गोष्ट मात्र बंधू तितकीच खरी आहे, कारण सध्याचं टेनिस बॉल क्रिकेट फिरकीपटूंसाठी आहे ना फार फार कठीण झालंय आणि अगदी फास्टच बॉलरसाठी देखील,
कारण आता चेंडूंमध्ये बदलाव आलाय, बाउंड्रीज अखूड होत चाललेत, एमआरआयच्या बॉलची जागा आता टेनिस किंवा असे चेंडू खेळतात की जे बॅटवरती आले ना बाउंड्रीच्या बाहेर इतका लांब जाऊन वसावतात की असं वाटतं की या फटक्याला 10 रन्स दिल्या जाव्या. त्यामुळे आता सध्या बॉलर्सचा काळ नाही आहे. मग आता जर तुम्ही जीवचंद्राला आलात ना या खेळपट्टीवरती तर ही विकेट बॉलर्ससाठीच आहे. इथे एक एक रनसाठी बॉलर्सला बेनिफिट आणि मार्जिन ऑफ विक्ट्री आहे. लोबा फुल टॉस आणि हा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच अजूनही संपली नाहीये. रेस इज स्टील ऑन. मनीष दादा परिस्थिती कितीही आडवी दिली तरी देखील मी कडवी झुंज देईन हाच प्रयत्न या ठिकाणी मुन्नाचा पाहायला मिळाला. कारण मुन्नाने कित्येक वर्षांचं व्यवसाय क्रिकेट खेळलेलं असताना मात्र या मोक्याच्या क्षणाला जेव्हा संघाला त्याची गरज आहे ती गरज पूर्ण करतोय. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी मुन्नाच्या बॅटमधून आला. बॉलला ऑन साईडला स्विंग केलाय 6 धावांसाठी आणि 6 धावांच्या वाढीने धावफलक पोहोचतोय. तो म्हणजेच 27 या आकड्यावर जिंकण्यासाठी आता 18 धावांची गरज. मुन्ना बात सुनना जिंदगी भी नाही आहे कोई खिलोना. आणि या मॅच मध्ये आता हा मुन्ना सांगतोय की मॅच सोडायची नाही आहे. षटकार ठोकला आपले इरादे त्यांना स्पष्ट केले. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत त्या म्हणजे 27 आणि जिंकण्यासाठी करायच्यात 45. म्हणजे अजूनही समीकरण आपण पाहिलं तर 18 बाकी आहे आणि चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 8 आणि 8 बॉल धावा 18. म्हणजे येणाऱ्या दोन चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये पुनरागमन होईल टीम मीरा रोडचं रॉयल स्टनरचं. आणि दोन बॉल मध्ये एखादा डॉट बॉल एखादी सिंगल दबाव बनेल तो म्हणजेच बोरिवली टीमचा मीरा रोड वरती. मग आता येणारे दोन बॉल कशात माहिती आहे ज्यांना सिनेमा जर तुम्ही पूर्ण पाहायला जवळजवळ 2 तास 47 मिनिटाचा त्यामध्ये एक वाक्य इम्रान हसमीचं फक्त 11 सेकंदाचं. जिंदगी की जीत और हार का मातम इस बीच का जो अंतर होता है ना बड़ा बेमिसाल होता है. म्हणजेच तो काळ आहे ना तो टेन्शन भरलेला असतो आणि आता सध्या तेच टेन्शनचं क्लायमेट सगळ्यांमध्ये. मग आता जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत ना त्यांना ही मॅच ना पैसा वसूला. गुलाबी थंडी आहे, निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं क्रीडांगण आहे आणि अगदी निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं गाव आहे जूचंद्र. आज त्या जूचंद्रामध्ये पूर्ण क्रिकेट वेडे प्रेक्षक आहेत ना गर्दी आणि गर्दी करताना. कारण इथला प्रत्येक जण क्रिकेटचा दर्दी आहे आणि ही मॅच आता एक अशा वळणावरती येऊन थांबली आहे की इथनं हर्टबीट अर्थातच हृदयाचे ठोके स्पंदन प्रत्येकाची वाढली आहेत. काल तर मात्र ICC जे देखील नियम पूर्णपणे बदलले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण स्कोर लेवल झालेले असताना पहिल्यांदा सुपर ओव्हर झाली, त्यानंतर बॉल आउट झालं, पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाली आणि मात्र तो क्षण अनुभवायला खूप एन्जॉयमेंट झाले. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने मैदान सोडण्यासाठी तयार नव्हते. म्हणजे कालची मॅच विश्वचषकासारखी होती. इंग्लंड जिंकलं की न्यूझीलंड ते सांगणं जसं कठीण कालचा सामना देखील तसाच काही होता. जीत जीत हार हार जाऊया मैदानाच्या आत. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला मिस टायमिंग फिल्डर आहे मिड विकेटला डाऊन डीप बॉल. कुलदीपला मिळतीय सफलता त्यानंतर सेलिब्रेशन टीम साई माऊली बोरिवलीच. म्हणून तर म्हणालो ना लक्ष 45 काय फरक पडतंय. टीम आहे साई माऊली बोरिवली ज्या टीमनं पहिल्यांदा सांगितलं होतं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि आता ही टीम मॅच सोडत नाहीये. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 7 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात त्या म्हणजेच इथनं 18. जबरदस्त हा सामना रंगतोय. 45 धावांचं लक्ष दिलं होतं 30 बॉल्समध्ये पूर्ण करायचं होतं आणि आता अवस्था अशी झाली रॉयल स्टनर्स टीमची की 7 बॉल्समध्ये 18 धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि मुन्ना एक शेवटची आशा होती असं मी म्हणू शकत नाही आपण, मात्र मुन्नाचं खेळपट्टीवर आणणं खूप जास्त गरजेचं होतं. पण आता पॉवर पॅक बॅट्समन मिस्टर जुनेद तुम्हाला खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळतोय ज्याच्या वतीने नेहमीच एक स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बाजू सांभाळली गेलेली आहे रॉयल स्टनर्स टीमची. आणि आता 7 बॉल्समध्ये 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा बॉल दोन्ही संघासाठी खूप जास्त महत्वाचा असणार आहे कारण हा या बॉलवर मोठा स्ट्रोक खेचून दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न करेल रॉयल स्टनर्स मीरा रोड. पण त्या विपरीत आपण विचार केला तर या अगोदरच्या बॉलवर विकेट मिळालाय त्याचमुळे आत्मविश्वास मात्र उंचावलेला असेल बॉलरचा. कुलदीप असा बॉलर आहे मी म्हणालो ना की हा चायनामॅन बॉलर आहे त्याचे बॉल रीड करणं बॅटर्सला आज कठीण जात आहे. हा फटका सुंदर आहे कॉपी बुक स्टाईल उडवला बॉल चालला डी बॅकवर्ड पॉइंटला चेस करतात फिल्डर अडवला वेल स्टॉप रन मिळाले 2 आणि आता मॅच गेली आहे अंतिम ओव्हरमध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत इथनं आता 6. कुलदीपचा स्पेल आपण पाहूया. 2 षटकं त्यानं टाकली आणि 2 षटकांचा स्पेल टाकत असताना पहिल्या षटकामध्ये कुलदीपनं खर्च केल्या होत्या धावा
2 over 3 dot आणि 29 धावा आणि 3 विकेट कुलदीपच्या खात्यामध्ये. 9.50 या इकॉनॉमीने त्यांना बॉलिंग केली आहे. मग 3 विकेट्स आल्यात ना, त्याचा इम्पॅक्ट फारसा वेगळा पडलाय. म्हणजे लक्ष आता उरलंय येणारे चेंडू 6 गरज 16 रनची. चर्चा फार मोठी सुरू आहे. आपण घेऊया डीजे प्रथमेशवाला एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा वळूया मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. सिच्युएशन अशी आहे, 6 बॉल्समध्ये विजयासाठी हव्या आहेत त्या म्हणजेच 16 धावा, 6 बॉल 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. सहज जिंकता आलं तर भित्री माणसंसुद्धा लढायला तयार होतात, पण समोर पराभव दिसतोय तरीसुद्धा जे मैदान सोडत नाही त्यांना मात्र खरे शूर म्हणतात. आणि आता पाहूया हे दोन्ही संघ मात्र मैदान सोडण्यासाठी तयार नाहीत, कारण त्यांना ठाऊक आहे की जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर केला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत कुठला संघ जिंकलाय हे जाहीर करता येत नाही. त्याचमुळे अजूनही दोन्ही संघांच्या मनामध्ये तीच भीती असेल की आपल्याकडून जर एक छोटीशी चूक जरी झाली तरी सुद्धा आपला संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाऊ शकेल. त्याचमुळे अजूनही पावलं सांभाळून उचलली जात आहेत. आणि आता 6 बॉल्समध्ये 16 धावांची गरज असताना नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे अजय रांजणे, जो स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे साई मौली बोरिवली टीमचा, पण स्ट्राईकवर बॅटर आहे तो म्हणजेच मिस्टर यश जाधव, ज्याने खूप कमी वयामध्ये कॅप्टन्सी स्वीकारलेली आहे रॉयल स्टार्स या टीमची. आता पाहूया कॅप्टनकडून तशी कॅप्टन इनिंग पेश केली जाईल का नॉन स्ट्राईक एंडला. जुनेद आपल्या खेळीची अपेक्षा वाट पाहतोय, कारण ही खूप महत्वाची इनिंग असणार आहे दोन्ही संघातल्या या दोन्ही खेळाडूंसाठी. कारण आता मात्र एकच म्हणू शकेन की अभी नाही तो कभी नाही, कारण आता नॉकआउट स्टेज असताना मात्र हे 6 बॉल्स तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम 6 बॉल्स तुम्हाला खेळायचे आहेत. ऑल द बेस्ट, मे द बेस्ट टीम विन. अजय रांजणे स्ट्राईकवर असेल यश जाधव. क्रॉस बटेड बॉल या ठिकाणी व्यवस्थित एक्झिक्यूट करता नाहीये, बॉल यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसरतो आणि धावचीच्या स्वरूपात यश जाधव जास्त मोठं योगदान न देता पॅव्हिलियन बॉक्सच्या परत येतोय. आता 5 बॉल्समध्ये 16 धावांची गरज. राहुल जाधव तुम्हाला मैदानाच्या आत जायला मिळतोय आणि हे मैदान त्याच्या ओळखीचं आहे, कारण 6 बॉल्समध्ये 6 उत्तुंग षटकार टोकणारा फलंदाज राहुल तुम्हाला आता खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळतोय. पण तो इतिहास होता, पण आता तोच इतिहास पुन्हा एकदा रिपीट करण्याची संधी मिळालेली आहे आणि आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करण्याची संधी मिळालेली आहे. आणि पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा हाताळला अजय रांजणेने आणि वेलकम पे केलं यश या पहिल्या बॉलवर, तो धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल जुनेद, ज्याने नेहमीच एक महत्वपूर्ण रोल अदा केलेला आहे, त्याचा कॅमियो देखील तितकाच महत्वाचा असतो रॉयल स्टनर्स या टीमसाठी. पाहूया 5 बॉल्समध्ये 16 धावांचा पाठलाग करताना कुठला संघ वरचं ठरतोय, कारण आताच्या घडीला आपण जर कागदोपत्री विचार केला तर साई मौली बोरिवली हा संघ थोडासा फ्रंट फुटला आहे, पण मात्र बॅकफुटवरून देखील चांगला खेळ करता येऊ शकतो. तर या पुढील 2 बॉल्सवर एक मोठा फटका नक्कीच अपेक्षित असेल रॉयल स्टनर्स टीमकडून. बॉलर तयार अजय रांजणे जुनेदसाठी. यावेळेस लिडिंग एज लागते, बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होते. आता आपण म्हणू शकतोय रॉयल स्टनर्स टीम इन बिग ट्रबल. आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो या ठिकाणी रॉयल स्टनर्स टीमचा पहिला बॉल पासून तो आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही. ती बॉडी लँग्वेज जी असायला हवी होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची, ती बॉडी लँग्वेज मात्र पाहायला मिळाली नाही. म्हणतात ना की हिमतीने हरा पण हिंमत हरू नका, पण अजूनही ती हिंमत पाहायला मिळत नाही रॉयल स्टनर्सच्या बॅटर्समध्ये. आता 4 बॉल्समध्ये 16 धावांची गरज आहे. सिच्युएशन पूर्णपणे झुकलेली आहे साई मौली बोरिवली या टीमकडे, पण मात्र सिच्युएशन आपल्या दिशेने झुकण्यामध्ये वेळ लागणार नाही आहे रॉयल स्टनर्स टीमला.
अगदी कुलदीपचा दोन ओव्हरचा स्पेल त्यानंतर पहिलं षटक ज्या गोलंदाजांना टाकला खरं तर मॅच तिकडे ऑन झाली मग अजूनही सामना संपला नाहीये. दोन षटकार एक चौकार इथनं मॅच मध्ये परत येईल आणि एखादा मोठा फटका जर इथनं आला तर दबाव या कंडिशन्सला बॉलर्सवरती देखील येऊ शकतो. मध्ये सध्या जी गोलंदाजी केली आहे ना आत्मविश्वास फार उंचावलाय आणि हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे जर आत्मविश्वास तुमच्याकडे असेल जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा तुम्हाला कधीच कुणीही पराभूत करू शकत नाही आणि अगदी तो कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस. तो प्रवास आहे ना ती जर्नी आहे ना ती मैदानाच्या आतमध्ये साईमाऊली बोरिवलीची सुरू आहे. हा बॉल फार महत्वाचा आहे जो या मॅचचा रिझल्ट आपल्याला सांगेल. राईट आम अराउंड विकेट हाफ ट्रॅक करू होता मिस की हुक आहे बॉल चालला फाइनल एकच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट थर्डमॅन वन फील्डर त्या ठिकाणी पोहोचलेत मिळाली आहे फक्त मनीष दादा एकच धाव आणि आता समीकरण उरलंय. या मॅचमध्ये येणारे चेंडू शिल्लक आहेत तीन आणि धावा मॅचमध्ये शिल्लक आहे. आपण चर्चा करत होतो त्या गोष्टीबद्दल की तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती उतरणार आहात ना माहिती कोणालाच नसतं आपण जिंकणार आहोत की आपण हारणार आहोत. अनेक टीम्स इंटर होतात त्यामध्ये आपण देखील आपलं नशीब नाही तर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी उतरतो. जर कर्तृत्व सिद्ध करताना मेहनत तुमची अपुरी पडली तर तुम्हाला मैदान सोडावं लागतं. म्हणून तर म्हटलं जातं यू वन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही हारताय जिंकताय महत्व त्याला नाहीये तुम्ही लढताय कसं ना महत्व त्या गोष्टीला फार मोठं आहे. बघा प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आमच्या सर्व ऑडियन्स स्टँडमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. कैलासवासी भरत मनुदास पाटील स्टँड, कैलासवासी केसरी विष्णू भोईर स्टँड, कैलासवासी दिपेश जगदीश पाटील स्टँड आणि कैलासवासी इंदिरा केदारनाथ पाटील स्टँड या सर्व स्टँड मधून प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेतो. यामुळे या त्या सर्व प्रेक्षकांचा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने जुडलेले त्या सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आता सिच्युएशन अशी आहे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे या सामन्यातले दोन आणि दोन बॉल्समध्ये विजयासाठी हवे आहेत त्या म्हणजेच 15 धावा 2 balls 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. कित्येक वेळा आपण असे उलटफेर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहे पण यावेळी जबरदस्त बॉलिंग अजय रांजणेची राहिले. राऊंड विकेट क्रॉस बॅटेड स्ट्रोक एलिव्हेशन नव्हतं. या बॉलला बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन रिजे मध्ये त्या ठिकाणी बॉलला कॅरी करून थ्रो करेपर्यंत फक्त एकच धाव मिळते आणि आता पूर्णपणे वरचष्मा आहे या सामन्यावर साई मौली बोरवली या संघाचा कारण डेडिकेशन स्ट्रॉंग होतं शेवटच्या क्षणापर्यंत मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही आणि जेव्हा तुम्ही चिकाटीने काम करत असता तर ते काम जवळपास तुम्ही सुनिश्चित करत असता आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये बॉलर्स आणि फिल्डर्सच्या वतीने पाहायला मिळालं. साई माऊलीच्या सर्व टीमने एक टीम एफर्ट दाखवला आणि टीम एफर्ट दाखवताना या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तयार झालेले आहेत साई माऊली बोरिवलीचे सर्व खेळाडू. अजय रांजणे शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच राकेश. पुन्हा एकदा मारायचा होता ऑन साईडला बॉल जातोय मिड ऑफला आणि अशा पद्धतीने जबरदस्त चित्त तरारक विजय मिळवलेला आहे या सामन्यावर. विजयी होतोय संघ साई मौली बोरिवली. विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. रॉयल स्टनर्स मीरा रोड. थँक्यू. व्यासपीठावर आपण बघतायत टिवरे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नुकताच ज्यांच्या सौजन्याने भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पार पडलाय. आदरणीय सन्माननीय जगदीश मधुकर पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांची कन्या सुद्धा व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे जावई आदरणीय सन्माननीय श्री तुषार चिंता